नमस्कार इज थिंग माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जेवणानंतर जर अर्ध्या तासाने आपण एक चमचाभर हा मुकवा जर खाल्ला तर जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याही विटॅमिनची कमतरता पडणार नाही त्याचबरोबर कुठलंही मिनरल्स तुमच्या शरीरामध्ये कमी पडणार नाही कॅल्शियमची कमतरता पडणार नाही केस गळतीची समस्या होणार नाही पिंपल्स चेहऱ्यावर येणार नाहीत मायग्रेनची समस्या सुद्धा जाणवणार नाही त्याचबरोबर तुमचं पचन जे आहे ते खूप चांगल्या रीतीने होईल हाडांची तुम्हाला समस्या जाणवणार नाही त्वचेचा विकार होणार नाही एकंदरीत हा जो मुकवास आहे तो तुमच्या सर्व आजारावर अतिशय उत्तमरित्या काम करतो आणि तुम्हाला सर्व आजारापासून लांब ठेवतो कारण या बियांमध्ये सर्व प्रकारचे जे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत ते सर्व या बियांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत अमिन ऍसिड आहे फॅटी ऍसिड आहे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक या बियामध्ये आहेत डोळ्याची शक्ती वाढते तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही विटॅमिनची कमतरता पडत नाही त्याचबरोबर लक्षामध्ये न राहण्याची समस्या बऱ्याच जणांना असते ती सुद्धा सहज निघून जाते डोळ्या काळे वर्तुळ सुद्धा याने निघून जातात तर हे बनवण्यासाठी आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू आहेत त्या सहज आपल्याला मार्केटमध्ये मिळतात याच्यासाठी काय लागणार आहे ते बघूया आपण सर्वात आधी याच्यासाठी आपल्याला लागणार आहे जवस जवस किंवा लिंक याला जर आपण म्हणतो आळशी पण म्हणतात काही भागामध्ये दुसरी गोष्ट याच्यासाठी लागणार आहे आपल्याला काकडीचं बी खिरा बीज काकडीचं बीज आपल्याला सहज मार्केटमध्ये उपलब्ध होतं त्यानंतर आपल्याला लागणार आहे टरबुजाचं बी टरबुजाचं जे बी असतं ते लिव्हर साफ करण्यासाठी त्याचबरोबर किडनी स्वच्छ करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचं हे बी असतं याच्यामध्ये सर्व पोषण तत्व असतात त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कद्दूचं बी किंवा काशीफळाचं बी काही भागामध्ये याला डांगर सुद्धा म्हणतात हे डांगराचं बी आणि हे सर्व घटक तुम्हाला आयुर्वेदिकच्या स्टोअरमध्ये सहजरित्या उपलब्ध होतात किंवा तुम्ही ऑनलाईनला सुद्धा हे सर्व बीज मागू शकता तर याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे तर प्रत्येकी प्रमाणामध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे जवस एक चम्मच जवस घ्यायचं आहे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला काकडीचं बीज घ्यायचं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये कद्दूचं बी घ्यायचं आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये टरबूजाचं बी घ्यायचं आहे या पद्धतीने याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून जेवणानंतर आपल्याला एक चम्मच जर याचं सेवन केलं तर आयुष्यामध्ये कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही या पद्धतीचा हा मुकवास आहे आणि याने पचनसुद्धा चांगलं होतं हाडं मजबूत होतात आणि बद्ध गोष्टीचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो श्वसन संस्थेचे जे आजार आहे ते सुद्धा याने निघून जातात फुप्फूत जे आहे ते स्वच्छ होतं कारण जवसाचे गुणधर्म तुम्हाला माहिती असतील जवस हे श्वसन संस्थेचे सर्व आजार जे घालवण्यासाठी खूप उपयुक्त घटक आहे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही हे मुकवास म्हणून आपण सहज खाऊ शकतो तर हा उपाय तुम्ही करून बघा तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही मिनरलची व्हिटॅमिनची तुम्हाला कमतरता जाणवणार नाही अतिशय साधा उपाय आहे करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज हियर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद